काही मुलं काही शिक्षक हे आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेले आहेत, त्यांना असा गैरसमज झालेला आहे की आमची भरती थांबलेली आहे। शिक्षकांची जी भरती आहे त्याची जी परीक्षा आहे ही परीक्षेची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे, त्याला औरंगाबाद हायकोर्टाचा स्टे होता, हा स्टे आता उठलेला आहे आणि त्याच्यामुळे भरतीची प्रक्रिया रीतसर आता सुरू झालेली आहे। याची पुढची प्रक्रिया अशी असते की प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण असतं आणि हे आरक्षण निश्चित करून तो रोस्टर तपासून घ्यायला लागतो आणि नंतर तो आमच्या एज्युकेशन डिपार्टमेंटला कळवायला लागतो। हा रोस्टर तपासल्यानंतर ज्याप्रमाणे आरक्षण असेल त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोकळ्या जागा दाखवल्या जातात आणि मुलांना चॉईस असतो की आपण कुठला जिल्हा निवडायचा आणि कुठल्या कॅटेगरीमधले ते असतील त्या त्या कॅटेगरीमध्ये त्यांना लगेच चॉईस दिला जातो आणि ही सगळी प्रक्रिया ही आपोआप होत असते, म्हणजे ऑनलाईन होत असते, त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलाही वेळ होणार नाही। फक्त महाराष्ट्रामध्ये असं घडलेलं होतं की आमच्या परीक्षेची प्रक्रिया ही मे महिन्यामध्येच पूर्ण झालेली होती आणि त्याच्यामध्ये मुळे जून महिन्यामध्ये आम्ही अपॉइंटमेंट देऊ शकू या बेसिसवर जिल्हा परिषदेने आपल्याकडे असलेल्या शिक्षकांच्या जिल्हा बदल्या या अलाव केलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षक नाही अशी परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली होती आणि म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये माजी शिक्षकांकडून हे काम करून घेण्याला सांगण्यात आलेलं होतं, कारण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला होता। आता त्या ठिकाणी असलेला स्टे उठलेला आहे, प्रत्येक जिल्हा परिषदेने रोस्टरप्रमाणे असलेलं आपलं आरक्षण ठरवलं पाहिजे आणि ज्या जिल्ह्यामध्ये ज्या शिक्षकांना त्या ठिकाणी अपॉइंटमेंट मिळेल त्याच जिल्ह्यामध्ये त्यांना कायमस्वरूपी राहायला लागेल। त्याच्यानंतर जिल्हा बदल्या या फक्त पूर्वीच्या शिक्षकांच्या ज्या क्लेम्स होत्या तेवढ्याच जिल्हा बदल्या होतील किंवा एक्सेप्शनल केसमध्ये होतील। एका शाळेमध्ये शिक्षक राहिल्यानंतर त्याची शाळेशी अटॅचमेंट राहते, विद्यार्थ्यांची अटॅचमेंट राहते आणि अधिक गुणवत्तापूर्वक शिक्षण हे ते देऊ शकतील। माध्यमिक शाळांमध्ये बदली नसते आणि त्याच्यामुळे माध्यमिक शाळांमध्ये आपल्या शाळेशी त्यांची अटॅचमेंट राहते, विद्यार्थ्यांची राहते आणि हा अनुभव आम्हाला सगळीकडे आलेला आहे आणि त्याच्यामुळे कोणीही कुठल्याही जे उमेदवार आहेत त्यांनी असं समजण्याचं कारण नाही की भरतीची प्रक्रिया थांबलेली आहे, कारण आता स्टे उठल्यामुळे भरतीची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि जिल्हा परिषदांकडून ही माहिती आल्यानंतर त्याच दिवशी ही साईटवर टाकण्यात येईल आणि त्याच्यानंतर उमेदवारांना आपला चॉईस निवडता येईल। मला आमच्या प्रश्नाचा रोख लक्षात आला नाही। आर टीईची ॲडमिशन ही खाजगी शाळांमध्ये दिली जाते, त्यांना फॅसिलिटीज म्हणजे शिक्षण दिलं पाहिजे, ते शिक्षणात ते दिलं देणार त्यांना, त्याच्यात काय अडचण असेल कुठल्याही मुलाला तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आम्ही त्याची व्यवस्था। सर प्रदीप भालेकर या व्यक्तीने तुम्हाला खंडणी मागितली होती आणि तुम्हाला धमकी दिली, त्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आलेली आहे मलबारी पोलीस स्टेशनमधून, काय नक्की नेमकं हे प्रकरण आहे? कारण की प्रदीप भालेकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी तुमच्यावरती ट्विट सुद्धा केलेले होते 2 ते 4, ते समाज माध्यमांवरती व्हायरल सुद्धा झालेले होते, त्यानंतर त्यांनी स्वतः ट्विट केलेलं होतं की मला केसरकरांकडून धोका आहे म्हणून वारंवार त्यांच्याकडनं फोनवरून धमकी येते आणि आता त्यांना अटक केलेली आहे खंडणीच्या संदर्भात। हे बघा, भालेकरना काय पहिल्यांदा अटक झालेली नाही, भालेकर हे माझ्या जिल्ह्यातले आहेत आणि त्याच्यामुळे माझी मुलगी आजारी आहे, माझी आई आजारी आहे असं वारंवार ते माझ्याकडे मदत मागायचे। जिल्ह्यातल्या कुठल्याही माणसाने मदत मागितल्यानंतर मी ती देत असतो, परंतु आता त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यानंतर त्यांनी राज्यपालांच्या विरुद्ध काही ट्विट केलं, मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह ट्विट केलं, किरण सामंत हे जे उदय सामंतांचे भाऊ आहेत त्यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह त्यांनी ट्विट करून त्या सर्व प्रकरणामध्ये त्यांना अटक झालेली आहे। अशा माणसाशी मी संबंध ठेवू शकत नाही, तुम्हाला माझ्याकडून कुठलीही मदत मिळू शकत नाही हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं होतं आणि मग ते पैशासाठी माझे पी ए माझ्या जवळची माणसं सगळ्यांना धमक्या देत होते की तुम्ही दिलेले पैसे
हे आपल्या मुलीच्या उपचारासाठी नसून कुठल्या तरी वाईट कारणासाठी दिलेले आहेत, अशा तऱ्हेचं ब्लॅकमेलिंग करण्याचा ते प्रयत्न करत होते असं मला माझ्या पीएकडून कळलं. आणि पीएला ज्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीच्या उपचारासाठी पैसे पाहिजे, त्यावेळेला ते त्या हॉस्पिटलमध्ये गेले, तिथं त्यांची मुलगी ॲडमिट असलेली आढळून आले नाही. याचा अर्थ केवळ बदनाम करण्यासाठी म्हणून ते त्या धमक्या देत असावे. माझ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला मी मदत करत असतो, परंतु त्यांनी असं मुलीच्या नावाने, आईच्या नावाने, माझं घर पडलं आहे, अमुक झालं म्हणून मदत मागायची आणि ती मदत केली म्हणून काहीतरी वाईट ह्याच्यासाठी मदत केली असं जर म्हणत असला तर तुम्ही त्यांच्या आईला जाऊन विचारा. त्यांनासुद्धा तेजाला अडचणी, आईचे फोन मला यायच्याकडे आमच्या जिल्ह्यातले आहेत, शेवटी माझ्या जिल्ह्यातले लोक मला फोन करणार, परंतु त्यांनी ब्लॅकमेलिंग केलेलं मी सहन करणार नाही. माझी बदनामी होणार म्हणून सांगून कोणी पैसे मागत असेल तर ते मला मान्य नाही. कोणाच्या उपचारासाठी किती खर्च येऊन दे तो दिलाच पाहिजे, कारण ती माणुसकी आहे. पण माणुसकीचा अशा रीतीने वापर होऊ शकतो हे मलासुद्धा अत्यंत धक्कादायक होतं. आणि ते मला ज्यावेळेला पीएशी झालेला त्यांचा संवाद मी बघितला तो एवढा घाणेरडा होता की या संदर्भातला आवश्यक तो निर्णय कोर्ट घेईल. कारण अशा रीतीने कोणालाही धमक्या देता येत नाही, पीएना देता येत नाही, माझ्या मित्रमंडळींना देता येत नाही. ती माणसं घाबरतात, परंतु मला घाबरण्याचं कारण नाही. कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की समाज व्यवस्था ही चांगली राहिली पाहिजे तर अशा धमक्यांना बळी पडता कामा नये. मदत कोणालाही करावी, आजारी माणसाला मदत अवश्य करावी, परंतु त्या मदतीचा अशा रीतीने दुरुपयोग होऊ शकतो हे मला पहिल्यांदाच जाणवलं. त्याच्यामुळे याच्यापुढे कोणाला मदत केली तर मी ते लिहून घेईन की त्यांच्या औषधोपचारासाठी ही मदत आहे, नाहीतर मग ह्याच्यातून वेगळा अर्थ नाही. बारसूच्या संदर्भात आझाद मैदानात खूप मोठं आंदोलन होतं. खरं तर बारसू हा रिफायनरी प्रकल्प होऊ नये याकरता विरोधक देखील सभागृहात आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय. आणि आज मुंबईमध्ये राहणारे जे कोकणवासी चाकरमानी आहेत ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी होताना पाहिजे. एक गोष्ट अशी आहे की कुठलाही प्रकल्प येत असताना त्याचा जर कोकणातल्या फळांवर काहीही परिणाम होत असेल तर अवश्य त्याला विरोध मी सुद्धा करेन. परंतु अशाच रीतीचा विरोध एनरॉनला झाला. एनरॉन त्या ठिकाणी सुरू झाल्यानंतर फळांवर कुठलाही परिणाम झाला नाही, मासेमारीवर कुठलाही परिणाम झाला नाही. त्याच्यामुळे ही काळजी नेहमी सरकार घेत असतं आणि सरकार ज्यावेळेला सांगतं की असा कुठलाही परिणाम होत नाही त्यावेळेला त्याच्यासाठी आवश्यक ते सगळं काही सरकार करून घेत असतं. ज्यावेळेला एखादा रिफायनरीचा प्रोजेक्ट होतो त्यावेळेला ती ग्रीन रिफायनरी आहे की नाही याची खात्री केल्याशिवाय त्याला अलाव केलं जात नाही. त्यानंतर त्याच्या आजूबाजूला वृक्ष लागवड केली जाते आणि ही सगळी काळजी घेणं हे सरकारचं कर्तव्यच आहे. कोकणात काही यायला लागलं की त्याला विरोध करायचा ही एक आता पद्धत झालेली आहे. मग एनरॉन ज्यावेळेला बंद झालं त्यावेळेला लोकांचे मोर्चे निघाले की एनरॉन का बंद झालं, सुरू करा, आमचा त्याच्यावर रोजगार अवलंबून आहे. शेवटी रोजगार पाहिजे, आमच्याकडचं जे निसर्ग आहे तो टिकला पाहिजे, आमच्याकडची मासेमारी टिकली पाहिजे. आणि असं करून जे काय कोकणामध्ये इन्व्हेस्टमेंट येत असेल त्याचं आम्ही स्वागतच करू. कारण समुद्र किनाऱ्यावरच फक्त रिफायनरी येऊ शकते, कारण समुद्रमार्गे हे तेल येत असतं. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लाखो लोकांना जरी रोजगार मिळत असेल आणि हा परिसर आहे, या परिसरातल्या लोकांची मागणी होती आणि म्हणून हा पर्याय या ठिकाणी शिफ्ट केलेला आहे. सर, मुख्यमंत्री आज दिल्लीला चालले आहेत, त्या संदर्भात एक छोटासा हिंदीत पाहिजे. नाही, आज एनडीए की बैठक है, मैं भी सीएम साहब के साथ जाने वाला था लेकिन मेरा आज क्वेश्चन आवर है इसलिए मैं जा नहीं सका. हमारे जो लोकसभा में प्रमुख है, गट नेता है राहुल शेवाळे जी, वो सीएम साहब के साथ शिवसेना को रिप्रेजेंट करेंगे एनडीए की बैठक में. एनडीए की जो बैठक है बहुत ही महत्वपूर्ण है. आज मोदी साहब का नाम पूरे विश्व में है. इंडिया में जो प्रगति मोदी साहब के नेतृत्व में हुई है ये प्रगति आज तक नहीं हुई थी. इसलिए हम सबका, जो भी उनके सहयोगी सदस्य है, उनका कहना है कि पूरे भारतवर्ष को मोदी साहब के साथ रहना चाहिए, मोदी साहब को सपोर्ट करना चाहिए और फिर से वो सत्ता में आने चाहिए. इसीलिए मोदी साहब को सपोर्ट करने के लिए, बीजेपी को सपोर्ट करने के लिए हमारे शिवसेना के मुख्य नेता आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब दिल्ली में जा रहे हैं और उस मीटिंग में वो उनको सपोर्ट करेंगे. सर,
देखिए एक चीज मैं आपको बोलता हूँ कि कोई भ्रष्टाचार करता है और उस पर एक्शन हो जाता है तो भ्रष्टाचार न करते हुए कोई एक्शन नहीं होगा, और जब एक्शन होता है तो मोदी साहब ने पहले ही बोला था कि भ्रष्टाचार को मैं टॉलरेट नहीं करूंगा, और एक्शन हो रही है तो उसको आप पॉलिटिकल एक्शन बोलते हैं लोग, वही पार्टियां जो इकट्ठा हुई है, तो ये चीज़ गलत है। आपने भ्रष्टाचार किया या नहीं ये भारत के जनता को आपको बोलना चाहिए, और अगर किया है और आपके खिलाफ एक्शन होता है तो आपको वहाँ पर अपॉर्चुनिटी होती है, वहाँ पर कोर्ट रहती है, आपको प्रूव करना पड़ता है कि हमने ये नहीं किया। और अगर आपने किया है तो उससे कोई पॉलिटिकल ये नहीं है, कोई पॉलिटिकल पार्टी ऐसी नहीं बोलती है कि आप भ्रष्टाचार करो। और भ्रष्टाचार करने के बाद अगर प्रोटेक्शन के लिए कोई इकट्ठा आता है तो वो गलत बात है। एक विचारधारा के लोग इकट्ठा आते हैं तो वो सही बात है। इसीलिए मोदी साहब ने जो बोला है वो इस कॉन्टेक्स्ट में रहेगा, ऐसे मुझे लगता है। और इसीलिए मैं ऐसे सोचता हूँ कि आज हर भारतीय को इकट्ठा आना चाहिए, जो प्रोग्रेस आज इंडिया में हुआ है उसके बारे में सोचना चाहिए और मोदी साहब को अपना समर्थन देना चाहिए। दीपक जी, सवाल ये है कि आज जहां एक तरफ एनडीए की बैठक है, वहीं दूसरी तरफ अपोजिशन की भी बैठक है, अजीत पवार एनडीए की बैठक में शामिल होंगे, शरद पवार अपोजिशन की बैठक में शामिल होंगे, कहीं ना कहीं कंफ्यूजन की स्थिति है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के भीतर, आपको लगता है? देखिए ये उनके पार्टी का अंदरूनी मामला है। अजीत पवार जी अब एनसीपी के इंचार्ज है, उन्होंने क्लेम किया है कि पार्टी हमारे साथ है और वो सरकार में शामिल भी हुए हैं, हालांकि पवार जी ने अभी तक उनको एग्री नहीं किया है। तो जब भी ये डिसीजन विद इन फैमिली हो जाएगा तो सबको अच्छा लगेगा, महाराष्ट्र को भी अच्छा लगेगा कि पवार साहब का अगर हमें मार्गदर्शन मिले सरकार को, हमारे लिए भी वो अच्छी बात है। लेकिन अगर वो अलग से जाना चाहते हैं तो वो उनका डिसीजन है, वो उनका पार्टी का अंदरूनी मामला है, उसके बारे में मैं कुछ बोलना नहीं चाहता। नहीं बघा, ह्या मॅटरमध्ये मला काही माहिती नाही, त्याच्यावर मी कॉमेंट करू शकत नाही, परंतु जगद्गुरु शंकराचार्य हे धर्माचे किंवा त्यांचे जे मठ आहेत त्याच्या सगळ्याचे प्रमुख असतात, तरी त्यांना त्यांची बाजू सत्य असल्यानंतर त्यांना न्याय मिळेल याच्यामध्ये कुठली अडचण असावी असं मला वाटत नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।